श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. आज आहे संकष्टी चतुर्थी. त्यातल्या त्यात आजची संकष्टी चतुर्थी आलेली आहे बुधवारच्या दिवशी. बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असा दिवस असतो आणि त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी ही सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित असते. या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा पूजा अर्चा करायची असते, त्यासोबतच काही उपायसुद्धा आपण करू शकतो. तुम्ही जर या दिवशी हा उपाय कराल तर नक्कीच हे उपाय जे आहे ते प्रभावी ठरत असतात. म्हणजे कोणतेही उपाय करा ते एखाद्या शुभदिनी केले की ते प्रभावी ठरतात. तर आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी एक उपाय करायचा आहे, तो याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा, आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा. तर बघा, गणपती बाप्पांची पूजा करणं हे विशेष महत्त्वाचं मानलं जातं. ज्या व्यक्तींना बुद्धीमध्ये विकास हवा आहे किंवा आपल्या मुलांची प्रगती हवी आहे, नोकरीमध्ये यश हवं आहे, करिअर चांगलं असावं असं वाटत असेल, तर या व्यक्तींनी हा उपाय नक्की करा. त्यासोबतच गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. दिवसभर घरामध्ये गणपती अथर्वशीर्ष गणेश स्तोत्र यांचं पठनसुद्धा झालं पाहिजे. त्याचबरोबर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. आता प्रत्येक जणालाच गणपती बाप्पांना जलाभिषेक घालून त्याच्यानंतर त्यांची व्यवस्थितरित्या पूजा करणं आणि दिवसभर सेवा करत राहणं शक्य नसतं. परंतु जर तुम्हाला हे शक्य नसेल, तुम्ही जर खूप बिझी असाल, तुमचा जर जॉब वगैरे असेल, तर अशावेळी तुम्ही दिवसभर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ओम गण गणपते नमः किंवा मग ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप केला तर तो तुम्हाला निश्चितच चांगला ठरत असतो. या मंत्र जपाने आपल्या घरामध्ये शुभ गोष्टी घडण्यास सुरुवात होते आणि त्याचबरोबर आपल्या मुलांच्या बाबतीत काही जर विघ्न असतील तर ते सुद्धा विघ्न दूर होतात. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जरी काही विघ्न असतील तर ते विघ्न सुद्धा दूर करण्याची क्षमता गणपती बाप्पांमध्ये असते. त्याच्यामुळे गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा करणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ज्यांच्या घरामध्ये मुलं असतील तर त्यांनी आवर्जून गणपती बाप्पांची सेवा करायला हवी. याचं कारण काय की गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत आणि विद्या प्रत्येकाला हवी असते. त्याच्यामुळे विद्येचे देवता असल्यामुळे आपण जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सेवा करा, गणेश स्तोत्राचं पठन करा किंवा मुलांना करायला लावलं तर अतिशय उत्तम. जशी जशी मुलं मोठी होतात तर तसं तसं त्यांना गणेश स्तोत्र असेल किंवा गणपती अथर्वशीर्ष असेल या गोष्टी ज्या आहेत त्या पाठ व्हायला हव्यात. कारण याचं जर उच्चारण रोज आपल्या घरामध्ये केलं किंवा याचं जर पठण रोज आपल्या घरामध्ये केलं तर आपल्या मुलांना चांगली बुद्धी मिळते आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे विघ्न करिअरमध्ये अडचणी निर्माण होत नाही. तर आजच्या व्हिडिओमधला जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला कापूर लागणार आहे, शक्यतो भीमसेनी कापूर घ्या, नसेल तर साधासुद्धा चालेल. तर आपल्याला याच्यासाठी एक खोबऱ्याच्या वाटीचा तुकडा घ्यायचा आहे आणि भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. गणपती बाप्पांसमोर आपल्याला संध्याकाळच्या वेळी दिवा लावायचा आहे, त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ओवाळून घ्यायच्या आहे. तुळशीसमोरसुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि मुख्य द्वारासमोरसुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या जिथे देवघर आहे तिथे आपण आसन टाकून बसायचं आहे आणि एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. ती एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही खोबऱ्याची वाटी किंवा मग खोबऱ्याचा थोडासा तुकडा जो आहे तो घेऊ शकता. त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती आपल्याला 5 कापूराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि या कापूराच्या वड्या ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहे. त्याच्यावरती तुम्ही 2 लवंग ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि ही जी वाटी आहे तर हे जे खोबरं आहे तर ते असंच आपल्या घरामध्ये जळून द्यायचं आहे. पूर्ण धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला याचं ज्वलन जे आहे ते आपल्या घरामध्ये होऊन द्यायचं आहे आणि हे जळत असताना थांबेपर्यंत ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप जर कोणत्याही व्यक्तीने केला तर त्याच्या आयुष्यातील विघ्न लवकरात लवकर दूर होतात असं म्हटलं जातं आणि या कारणामुळे आपण असं कापूर जाळत जाळत ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. आता हा उपाय आपण कधी करू शकता तर 6 वाजल्यानंतर तर अगदी 9 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल, जर असं करायचं असेल तर तीच वाटी तुम्ही संपूर्ण घरभर घेऊनसुद्धा फिरू शकता आणि ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जपसुद्धा करू शकता. कारण घरामधली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाणं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्या सर्वांना माहीत आहे जेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असते, जास्तीत जास्त निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये असते तर त्यावेळी कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. प्रत्येक कामामध्ये आपल्याला विघ्न येतात आणि हे विघ्न जेव्हा येतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता हे काम करू कसं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला की आळसवानं होऊन जातं किंवा मग गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कराव्याशा वाटत नाही. पण असं जर तुमच्याही बाबतीत होत असेल तर आजच्या संध्याकाळी हा उपाय जो आहे तो नक्की करा. कारण गणपती बाप्पा बुद्धेचे आणि विद्येचे देवता आहेत,
तर बुद्धी आणि विद्या हवी असेल, त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नयेत असं वाटत असेल तर गणपती बाप्पांची सेवा करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळच्या वेळी गणपती बाप्पांसाठी आज मोदक बनवायचे आहेत. संकष्टी चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पांसाठी मोदक हे आलेत आणि हे मोदक बनवल्यानंतर जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हाच आपल्याला आपला उपवास सोडायचा असतो. यावेळी आपल्याला चंद्रदेवतेची सुद्धा पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची आरती सुद्धा आपल्याला करायची आहे आणि मग आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे. याचबरोबर तुम्हाला जर शक्य नसेल म्हणजे मोदक बनवणं जर शक्य नसेल तर अगदी गुळाचे 21 खडे जे आहे किंवा मग 21 छोटे छोटे लाडू ज्याला म्हणतो आपण तर गुळाचे तसे बनवून घ्यायचे आणि ते गणपती बाप्पांना आपल्याला या दिवशी अर्पण करायचे आहे प्रसाद म्हणून. तो सर्वांनी खाऊन घ्यायचा आहे. गणपती बाप्पांची जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल तेवढी जास्तीत जास्त सेवासुद्धा आपल्याला करायची आहे आणि गणपती बाप्पांचा म्हणजे संकष्टी चतुर्थीचा उपवास जो आहे तो आपल्याला नक्कीच चंद्रोदय झाल्यानंतरच सोडायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खोबऱ्याच्या वाटीचा उपाय सांगितला तर ती खोबऱ्याची वाटी काही शिल्लक राहिली तर तिचं काय करायचं. तर ही जी खोबऱ्याची वाटी आहे ती आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये घेते आणि त्याच्यामुळे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा संपते. पण ती आपण खाण्यासाठी नंतर वापरायची नाही किंवा इतरही काही कामांसाठी ती वापरू नका. ती आपल्याला एखाद्या मातीमध्ये गाळून टाकायची आहे म्हणजे तिथल्या भूमीमध्ये टाकायचं आहे किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिली तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटी घेऊन कापूर जाणं शक्य नसेल तर कापूर आणि लवंग या दोन गोष्टी एकत्र करा आणि या दोन गोष्टी संपूर्ण घरभर प्रज्वलित करून आपल्याला फिरायचं आहे आणि या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या मुख्य द्वारावरती संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळी ठेवून द्यायच्या आहे 6 ते 9 वाजेपर्यंत. हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता. ओम गणगणपते नमः किंवा श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्रांचा तुम्ही जप करू शकता आणि अशा पद्धतीने आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर काढू शकता आणि निगेटिव्हिटी बाहेर गेली की सर्वच गोष्टी अगदीच सहज आणि सुलभ आपल्या आयुष्यामध्ये होऊन जातात. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.